राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित सुधारणेनुसार बीड जिल्हा परिषदेमध्ये 9 गट आणि पंचायत समितीचे 18 गण वाढणार आहेत. यामुळे आगामी निवडणुकीनंतर बीडचे मिनी मंत्रालय मोठे होणार असून आणखीन 9 सदस्य मिळणार आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करून राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 तर जास्तीत जास्त 85 अशी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे 60 गट आहेत. प्रस्तावित सुधारणेनुसार यात वाढ होऊन 69 होतील असे मानले जात आहे. पंचायत समितीचे 120 गण आहेत. प्रस्तावित सुधारणेनुसार यात वाढ होऊन 138 गण होतील अशी शक्यता आहे. बीड जिल्हा परिषदमध्ये ज्या नवीन 9 गटाची वाढ झालेली आहे त्या 9 गटामध्ये वाढ झाल्यामुळं बऱ्याचशा ग्रामीण भागातील जे काही सरपंच असतील, सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं असतील, यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळून संधी मिळेल सभागृहामध्ये काम करण्याची. कारण ग्रामीण भागातले बरेचसे असे प्रॉब्लेम, रस्ते असतील, गावातील जी राशनचा विषय असेल, गावातील अनुदानाचा विषय असेल, बँकेतले बरेचसे प्रकरण हे प्रलंबित असतात आणि ते सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्यामध्ये चक्रा मारा लागतात. ते काही जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला न्याय मिळाला त्यांना ते प्रश्न सोडू शकतील लवकर. तयारी आता छोटी आरक्षित होण्यावर जागा त्या सर्कलच्या विषयावर कळेल नेमकं. ग्रामीण भागातल्या भरपूर मूलभूत सुविधांसंदर्भात आजही ग्रामीण भागात मूलभूत सुविधेचा अभाव आहे. नवीन जी आता गट निर्माण झालेली आहेत त्यात सर्वसामान्यांच्या घरातील लोकांना, ज्यांना प्रश्नाची जाणीव आहे, अशा लोकांची वर्णी लागेल आणि त्यामुळे नवीन लोकांना वाव मिळेल आणि नवीन ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यास मदत होईल. कशा पद्धतीची तयारी असते? काय इच्छुक लोकांची तयारी, जो सामान्य कार्यकर्ता आहे तो जनमानसात असतो, त्याला काय तयारी करायची काय असते? फक्त त्याला एक संधी मिळेल आणि त्या संधीमुळे त्याला आपण जे काम करतो त्या काम करण्याचा, त्याला सभागृहात कुठे बोलण्याचा उपयोग होईल त्याचा.